कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया 7 जानेवारी रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यात वेळापूर येथील पौर्णिमा राहुल जगदने यांची सभापतीपदी तर अर्जुन काळे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी पंकज चोबळ यांनी निवडीची घोषणा करताच उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या निवडीचे स्वागत केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसाळे आणि आमदार काळे यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा सत्कार केलाय. यावेळी मावळत्या सभापती अनुसया होन आणि उपसभापती अनिल कदम यांचाही आमदार काळेंनी सत्कार केलाय. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सभापती पदासाठी 1 अर्ज आणि उपसभापती पदासाठी 1 अर्ज आला. सभापती पदासाठी श्रीमती जगदाने पौर्णिमा राहुल आणि उपसभापतीसाठी काळे अर्जुन प्रभाकर यांचे अर्ज आले. दुसऱ्या कोणाचे अर्ज न आल्यामुळे श्रीमती जगदाने पौर्णिमा राहुल सभापती पदासाठी आणि काळे अर्जुन प्रभाकर उपसभापती पदासाठी निवडून आले असं आपण जाहीर केला. शंकरराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आपल्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली दादांनी मला जी संधी दिली त्या संधीची मी नक्कीच सोने करण्याचा प्रयत्न करेन. आणि जे काही विकास कामे आहेत पंचायत समितीच्या मार्फत माध्यमातून ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या उपसभापती झाल्याबद्दल प्रथमतः मी हे पद माजी खासदार आदरणीय कैलासवासी शंकररावजी काळेसाहेब यांना समर्पित करतो. या ठिकाणी आमचे माजी आमदार आदरणीय अशोकदादा काळे आणि आपल्या कोपरगाव तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभापती असेल, मी असेल, सर्व सदस्य आणि तसेच आमच्या जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य हे चांगल्या पद्धतीचं काम करून सन्माननीय आशुतोष दादांचा नावलौकिक या तालुक्यामध्ये वाढवण्यात आम्ही मोलाचं सहकार्य करू हे या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. त्या पद्धतीने सर्व लोकांचा विचार घेऊन एकत्रित ही नावं सुचवण्यात आली आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेस, शिवसेना, बीजेपी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याकडनं देखील सहकार्य मिळालं. ही निवड बिनविरोध झालेली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची देखील निवड गेल्या महिन्यामध्ये झाली आणि तिथे देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, क्रांतिकारी शेतकरी पक्ष अशी महाविकास आघाडी त्या ठिकाणी झाली आणि तिथे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुलेताई या निवडून आल्या. काँग्रेस पक्षाचे शेळके पाटील हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. त्या पद्धतीने जसं राज्यामध्ये झालं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना याचं महाविकास आघाडीचं सरकार, त्याच पद्धतीने सर्व जिल्ह्यामध्ये इथं देखील तो पॅटर्न राबवण्यात आला आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचे दिवस तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आलेले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आणि यांच्या उपसभापती जगदनेर असतील, उपसभापती अर्जुनदादा यांच्यातून चांगल्या पद्धतीचं काम व्हावं अशी अपेक्षा सर्वांकडनं आहे. त्याचबरोबर मावळत्या सभापती होनताई, उपसभापती अनिल बापू यांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलं, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व पंचायत समिती च्या सदस्यांचं सहकार्य, त्यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.